चलिए दोनों टीम के 12 खिलाड़ी 12 मैंस, ये बहुत जरूरी है। 12 मैन 12 खिलाड़ी, तो चलिए वही बात करेंगे। राज दादा भूर देखिए आज बात करेंगे। 12 खिलाड़ी देखिए, आज देखिए बात करेंगे। मालेगांव टीम, उन्होंने बताया कि दो टीम दो जगह पहुंचे हैं, एक धानोली में पहुंचे और यहाँ पहुंचे हैं। मुझे लगता है जो हमने देखा था ना, कोई मिल गया पिक्चर में, ऋतिक रोशन एक टीम लेकर पहुंचे थे। राजपुर का आ जाए तो मिस्टर केपीएल करजत प्रीमियर लिख के देखिए, बाइकर्स मैन हैं और तेज शतक लगाने वाले खिलाड़ी भी, उनका नाम इतिहास है। चलिए यहाँ पर टेनिस बॉल में तेज शतक लगाने का रिकॉर्ड है राजेश भूर, देखिए बात करेंगे मिस्टर केपीएल करजत प्रमेल लिख के देखिए बात करेंगे, बाइकर मैन भी हैं। पहला ओवर और पहली गेंद और पहला कैच छोड़ता हुआ यहां से, आपने कैच भी छोड़ा और चौका भी दिया, इसे कहते हैं घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। तो चलिए चौके के साथ अकाउंट्स खुलता है, वहां से देखिए टीम का स्कोर देखिए पहुंचा 4 रन। और अभी बात करेंगे यहां से, पहला ओवर चलता हुआ, गेंदबाज फिर से एक बार तैयार है और बड़ा अच्छा गेंद बल्ले का लिया था बाहरी किनारा, लेकिन ग्राउंडर शॉट था, निश्चित रूप से कैच का कोई मौका नहीं था, दूसरे के लिए जाना चाहते थे। राजभर स्ट्राइक के लिए देखिए बात करेंगे, थोड़ा बेताब थे लेकिन से एक रनों के साथ दोनों बैटर को पर अपने जगह पर सुरक्षित रहना पड़ा। और टॉच की बॉस बात करेंगे तो यहाँ से मालेगांव टीम ऑन डी टॉट डिसाइड टू फर्स्ट बैट, यहाँ पर बहुत नए खिलाड़ी के साथ इस मैदान पर उतर रहे हैं जिसके कारण टॉस जीतकर बल्लेबाजी लिए हैं। एक बार देखेंगे टारगेट सेट हो गई तो फिर गेंदबाजी फील्डिंग में जान डालने की कोशिश करेंगे, लेकिन वही बात करेंगे दूसरे टीम डोंगर नाहवर देखिए बात करेंगे, मस्सा बड़ी लंबा से देखिए ये भी सफर करके आए हैं, लाजवाब समय पर उपस्थित दिखाए हैं, लेकिन देखते हैं। तो चलिए इसके बाद सेकेंड राउंड का मैच खिलाया जाएगा और पहली मैच के देखिए भाई रिश टीम जय हनुमान रिस यहाँ पर लिए बहुत बड़ी रिस्क। और घर की टीम देखिए, आज कल भी घर का टीम था, तो चलिए यहां से अभी पाटोड़ी सर देखिए इस मैच में अंपायरिंग करते हैं, उनके साथ देखिए संदीप गायकवाड़ सर, संदीप सर की देखिए आज भी कई वीडियो क्लिप वायरल हो रही है बड़ी तेजी से, क्या डांसिंग भाई रजनीकांत के जैसे डांस किए थे आज, अपने होम शैली को मानते हैं। अपील तेज है लेकिन उत्साहित तो दिखाई दे, विश्वास की कमी यहाँ पर, इस तरह की गेंद आपके लिए बहुत दिक्कत बना देती है, जब अतिरिक्त उछाल लेकर जाती है, गुड लेंस में गेंद रहती है, कंधों का बहुत बढ़िया इस्तेमाल कर रहे हैं। गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज दीपक कहती ना, हर दीपक के नीचे अंधेरा नहीं होता, उसी तरह से यहां पर दीपक देखिए बल्ला कहीं घुमा रहे हैं, गेंद निकल रही है उनके करीब से, यहां पर संपर्क नहीं हो पा रहे हैं, दिक्कत यही बनेगा अब राजेश भूर के लिए खास करके, क्योंकि जब सिंगल लेकर ही नौ स्ट्राइक पर जाएंगे कि बाकी के बैटर के लिए क्या उतना मुश्किल बन रहा है।
लगातार देखिए डॉट गेंद का सिलसिला देखिए भाई यहाँ पर बात करेंगे। तीन गेंद के ऊपर देखिए भाई यहाँ पर कोई नर नहीं। अविनाश सर देखिए कहते हैं ना गेंद अगर ऑफ स्टंप के बाहर जाए, अगर आप अक्रॉस द लाइन खेलने जाओ, जिसे कहते हैं ना गाना आपको अमिताभ बच्चन की लगी या आप सलमान के डांस करने जाओ, तो फिर थोड़ा दिक्कत तकलीफ बनेगी। यहाँ पर लाइन तक पहुंचना पड़ेगा गेंद के, तब जाकर गेंद और बल्ले के बीच से। और ये चलिए भाई बैटर भी बीट, विकेट कीपर भी बीट, और हम भी हुए बीट, और अंपायर हुए हिट चार रन देते हुए। सारे कह रहे हैं अभी गोवा लीग के लेके बहुत सारे रायगढ़ के खिलाड़ी भी रवाना हुए हैं। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 9 रन बनाए हैं, और सेकंड ओवर लेकर आते हुए गेंदबाजी के लिए यहाँ से। समय की बात करेंगे देखिए समय लगभग यहाँ से 12 के करीब पहुँच रहे हैं। पहले मैच में थोड़ा सा यहाँ पर समय लिया गया। राजपुर देखिए इस बार रहेंगे स्ट्राइक पर। राजपुर देखिए बात करेंगे, एक नामकिन खिलाड़ी हैं, चुनिंदे खिलाड़ी में इनके नाम आती हैं। अपील तेज बैटर सामने पड़ा था भाई, इसलिए हम भी थोड़ा थे शांत। तो कभी कभी क्या हो जाता है, अपील इतना तेज करते हैं, अंपायर के ऊपर चले जाते हैं, और आखिर में कमेंटर की तरफ से इशारा हो जाता है। संदीप सर मुस्कुराते हुए, संदीप सर ऐसा नज़ारा बहुत टूर्नामेंट में होता है, आपको जिक्र करूंगा एक। संदीप सर अभी अभी टिटवाला गोयले के मैदान के ऊपर पोई चेसक खेला गया था, आपको पता होगा मैच शाम का समय था, कसमाकस मुकाबला था। अपील किया गया भाई, अंपायर ने नट आउट दिया, पर खिलाड़ी अंदर से कॉमेंट्री बॉक्स को बता रहे हैं, इशारा कर रहे हैं कि बॉल डालते समय मत बोलिए भाई, सीधा हमारे ऊपर अल्जाम। और मैंने सीधा बोला माइक्रोफोन पर, आप मेरा थर्ड अंपायर लीजिए, अभी का अभी लीजिए थर्ड अंपायर, अगर मेरी आवाज रहेगी तो मैं आज से यहां से कमेंट्री बंद करता हूं। कहीं ऐसे रहते हैं, इसलिए हमें थोड़ा शांत रहना पड़ रहा है। फलंदाजासाठी जी आकर्षक बॅट आहे ती मात्र त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे, आणि त्यांचं आगमन झालं त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर अगदी सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे। हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आहे, जे कोणी मान्यवर असतील त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या व्यासपीठावर स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून। चलिए भाई बात करेंगे, एक अच्छे कॉमेंटेटर देखिए बात करेंगे, डीप ब्राडी सर देखिए बात करेंगे। डोंगरदाऊ की टीम के लिए देखिए शुभकामना भेजते हुए घर के टीम उनके निश्चित रूप से। दीप सर आपका भी स्वागत है, एक अच्छी बढ़िया आवाज़ देखिए, मुरवाड़ लीजिए, बदलापुर लीजिए। तो चलिए यहाँ पर स्क्वायर कट देखिए भाई, यहाँ पर बहुत बढ़िया देखिए चौका आता भाई, इसे कहते हैं भाई दिल है नरम और खून में गर्मी है। लेग बिफर की अपील देखिए यहां से, और उंगली उठती हुई, बड़ा विकेट देखिए राजभुर का विकेट है,
कहती ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और राजेश भोर का विकेट गिरने के बाद सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से पड़ा विकेट गिरा, यहाँ से स्कोर की बात करेंगे तो देखिए 19 रन। गेंदबाज के लिए तैयार गेंदबाज, दर्शन देखते हैं भाई क्या दर्शन या देंगे या दर्शन लेंगे। राजेश भोर देखिए बात करेंगे, बहुत कुछ निर्भर करता था इनकी बल्लेबाजी में, लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए कि यहाँ से राजेश भोर के आउट होने के बाद हमें कुछ टारगेट तक पहुँचना है भाई। ये चलिए भाई यहाँ पर पल्लू शॉट खेलने चल पड़े, अरे अभी भी मैदान पर उतरे हैं भाई, और अभी तक देखिए बैटर की बात करेंगे ना राजन, देखिए अभी तक भाई साजन के घर में पहुंचे हैं, क्योंकि अभी तक देखिए 5 गेंद खेल चुके हैं, कोई रन नहीं। शुरुआत अब बल्लेबाजी के लिए उतरे हैं, गेंद बल्ले पे संपर्क नहीं हो रहे हैं, आ जाकर दिसंबर होकर जनवरी के महीना आ रहा है। हाँ ये चलिए भाई गेंद तक पहुंचे भाई, बहुत बड़े अपर कट देखिए, फाइन खेला यहाँ पर। इसलिए तो कहते हैं ना दुनिया में बहुत सारी चीज़ें रहती हैं, ठोकर खाकर टूट जाती है, और कामयाबी एक ऐसी चीज है ठोकर खाकर मिलते हैं। नो बॉल अंपायर कॉल, चलिए भाई डगआउट से बता रहे हैं फ्री हिट ट्राई कर, ट्राई नहीं भाई मार फ्री हिट है। बहुत बढ़िया सॉन्ग देखिए, और बहुत बढ़िया चौका आया, और नो बॉल देखिए फ्री हिट रहेगा यहाँ से। कहते ना खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है, और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है, हर गेंद पे आपको फ्री हिट मिलता नहीं है। फ्री हिट का गेंद देखिए यहाँ से, डगआउट ने बताया था भाई ट्राई कीजिए, लेकिन उन्होंने ट्राई भी किया, और भाई तो चौका नहीं कहेंगे, बल्ले से आता हुआ चौका, और एक खराब फील्डिंग भाई यहाँ से, कहेंगे ना मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, गेंदबाजी भी नहीं बदनाम होती है जब खराबी फील्डिंग में होती है। तो चलिए यहाँ से फील्डर ने देखिए पूरा चौका गवाई, और खराब फील्डिंग रहा पर जयस थे फील्डर भाई, 12 खिलाड़ी दूसरे फील्डर के बाद जाने में पहले खिलाड़ी के बाद नाम बता रहे हैं। चलिए ध्यान दीजिए 12 खिलाड़ी, जैसे जैसे गेंद जहाँ पहुंचेगी टीम के स्कोर देखिए पहुंचा यहाँ से, और 22 देखिए यहाँ से 29 से 29 देखिए यहाँ से, अरे चलिए भाई बड़ा हिट जरूरत था यहां से भाई, यहां पर AK-47
रॉयल रायगड रेस्टॉरंटचे ओनर सर्वे सर्वा सन्माननीय नाना मसने यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील कोलंबो माता मंडळाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचा संघ आज खेळताना बघायला मिळेल रॉयल रायगड कडाव या नावाने संघाचे पुरस्कर्ते असतील ते. विनंती असेल नाना आपल्याला की या आपण व्यासपीठावर. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. बहुत बढिया दिखे दिल के गहराओं से आपका स्वागत है. निश्चित रूप से स्कोर की बात करेंगे. स्कोर देखिए यहां से 35-35 रन. गेंदबाज देखिए प्रेक्षक बार तैयार होंगे लंबे रन अप के साथ है. और ये चलिए भाई मिड ऑफ के ऊपर से खेला गया डीप लॉन्ग ऑफ पर देखिए बढ़िया कैच है. इसे कहते हैं भाई मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था. लेकिन बैटर का देखिए छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था. एलिवेशन कम था. एलिवेशन कम था. एलिवेशन कम था. एलिवेशन ये 5 साल पहले हमें चुनी डंबोली सरदार चली ट्रॉफी में देखिए एक अंपायर के रूप में मिले थे. उसके बाद राज दादा ने देखिए हमें करजत प्रीमियर लीग लीजिए बंजारपड़ा नाइट लीजिए बहुत सारी टूर्नामेंट में. अनिल दादा माली देखिए उनके साथ उनके खास करीबी दोस्त हैं. अनिल दादा अगर इस मैच को देख रहे होंगे स्वागत है. राजेश दादा मोडक देखिए बात करेंगे. इस साल भी देखिए करजत प्रीमियर लीग में 12 जनवरी को जुड़ेंगे. डे नाइट मैचेस इस बार करजत प्रीमियर लीग आपको देखेगा और लाइव टेलीकास्ट बात करेंगे टेनिस क्रिकेट डॉट इन लाइव. बहुत बढ़िया. देखिए यही दिक्कत होती है जब एक बैटर आउट हो जाता है ना नए बैटर को थोड़ा सा उड़ान भरने में समय लगता है. कहते ना नए परिंदों का बिना सर उड़ने में थोड़ा समय लगता है लेकिन घायल तो यहाँ हर कोई परिंदा है. जो फिर से उड़ सका वही जिंदा है. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. 3 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे. 35-35 चलेंगे डीजे. चलिए भाई बात करेंगे रॉयल रायगढ़ देखिए बात करेंगे. आप स्क्रीन पर देख सकते हो एक स्वादिष्ट है और उनके ओनर देखिए यहाँ पर मौजूद हैं. स्वागत है. चलिए यहाँ से छोटा गेंद था भाई हो क्या यहाँ पर डीजे ने लगाया था भाई बार क्या काम ले काम उठे वाला. लेकिन यहाँ से देखिए बात करेंगे देखिए बैटर की बात करेंगे तो यहाँ पर राजन के बल्ले से निकले गेंद गई साजन के घर. गेंद देखिए बात करेंगे डीजे वहां पर लगता है तैयार नहीं थे पूरी तरह से. बालचंद्र दादा देखिए बहुत बढ़िया साथ देते हुए और चौके के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 39-39 रन. देखिए भाई बहुत बढ़िया देखिए यहां से भलाई. देखिए राजन ने शुरुआत में 5-6 डॉट गेंद खेले थे लेकिन उसके बाद देखिए 3 चौके दागते हुए. इसलिए तो कहा जाता है कि दुनिया में बहुत सारी चीज रहती है ठोकर खाकर टूट जाती है साई दादा लेकिन कामयाबी एक ऐसी चीज है ठोकर खाकर मिलते हैं. करजत सेलू के देखे कोहिनूर साई दादा मसने. और स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए कहां पहुंचा जाकर वही 39 पर रुका है. और राजन ने देखिए अभी तक कुछ समय के लिए मैच में यहां पर जान डाले हैं भाई. 4th ओवर चलता हुआ और एक चलिए वहां यहां से डॉट गेम. राजन के लिए यही दिक्कत बन रही है बल्लेबाजी अच्छी खेल रहे हैं लेकिन थोड़ा डॉट गेंद निकलते जा रहे हैं. होता है एकाक बल्लेबाज के साथ ऐसा होता है जिस तरह कि आप आरसीसी पेट नाइट के किंग जिन्हें कहा जाता है सोहेल से देखिए आप देखते हो कि बतौर सलामी बल्लेबाज आते हैं बंटी जोशी के साथ बहुत चौके छक्के दागते हैं लेकिन डॉट गेंद थोड़ा खेल जाते हैं. बड़ा हिट खेलने जाओ तो फिर और ये चलिए भाई भरपाई करते हुए बड़ा हिट से देखिए इससे कहते हैं बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी. फाइनल लेग को चिरता हुआ 4 रन.
स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर चौके के साथ है 43, देखिए 43 रन की अच्छा स्थिति तक पहुंच गए। पटकी हुई गेंद था, छोटा गेंद था, लेंथ खराब था, लेकिन एक रन तो भाग कर निकाले हैं और बाईस देखिए आता हुआ ये रन। बल्ले से संपर्क होना चाहिए था, देखिए स्कोर देखिए जाकर पहुंचा 44-44 रन। फोर्थ ओवर प्रोग्रेस देखिए बात करेंगे, चौथा ओवर चलता हुआ और जितने रन जोड़ लेंगे यहां पर टीम के लिए बहुत फायदेमंद साबित हो सकता है। इस बार देखिए सीधा खेला गया है, फील्डर है वहां पर और बन गए दर्शक, दूर से कैच लेने का कोशिश किया पर वन बाउंस लेने के साथ साथ है 58 की घटा आता हुआ 4 रन। के पाला सब ठगरे देखे इनके यादों में ये संग निश्चित रूप से, और उनका एक कहावत था निश्चित रूप से हिंदुदर स्मरण स्वर्गीय बाला साहब ठाकरे के, कोई दुश्मन बिजली मारे तो गब्बल में दाब लो, अगर कोई दुश्मन ज्यादा सताए तो उसे जड़ से उखाड़ दो। तो चलिए यहां से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 48-48 रन। 48 रन बनाए लेकिन अभी भी 6 गेंद शेष है यहां से भाई, आखिरी अंतिम 6 गेंद देखते हैं क्या रन सेट कर पाएंगे यहां से। गेंदबाज की बात करेंगे, गेंदबाज देखिए जयेश और बैटर की बात करेंगे, स्ट्राइक पर देखिए बात करेंगे साजन, राजन को देखिए यहां से पहुंचाना होगा साजन के घर, अगर 60 तक भी पहुंच गए तो अच्छा कहा जाएगा। और आखिरकार में देखिए राजन को यहां पर घुटना टेकना पड़ा है, पर उम्मीद था राजन के आखिरी 6 गेंद में कुछ रन जोड़कर टीम के लिए आएंगे, लेकिन कहते ही ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और वही रुलाती है सबसे ज्यादा सबसे ज्यादा सबसे ज्यादा सबसे ज्यादा। दिल ने चाहा जिसे जान से ज़्यादा, रोही रुलाती है सबसे ज़्यादा। कभी कभी आप जिस पे ज़्यादा उम्मीद कर लेते हो और उससे उम्मीद टूट जाता है। नहीं बैटर्स जाते देखिए आपसे बड़ा गेट खेलने गए, यहाँ पर मिडिल गेट पर फील्डर तैनात थे, जब तक गेंद को लपक लेते तब तक देखिए पहला रन दूसरे के लिए जाना चाहते थे, लेकिन थ्रो बड़ा अच्छा था, बहुत बढ़िया फील्डिंग मिडिल विकेट पर। एक रनों के साथ देखिए स्कोर जाकर पहुंचा यहां से 49। और इस बार देखिए एलिवेशन देखते हैं क्या मिला है, या फील्डर है बन जाएंगे दर्शकों। हो ये देखिए बड़ा हिट 6 आता हुआ भाई, झलक 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 दिखला जा 6 रन। लाजवाब देखिए, टाइमिंग भी बढ़िया था, एलिवेशन भी लाजवाब था और स्कोर को देखिए पहुंचा दिए 50+55 रन है। इस बार देखिए ऑफ स्टंप की लाइंस और ये चले संदीप गायकोड़ सर, थोड़ी सी यहाँ पर अनोखे अंदाज में आए थे, चिंगो चिंगो रंग में आते हुए धीरे धीरे, कहते ना रंग खूबसूरत लगता है जब आता है होली और जब मैदान पर चलता है संदीप गायकोड़ सर की 1 की 47 की गोली। एक बार फिर से देखिए लपेट लिया पर डीप लॉन्ग अप तैनात है, जब तक गेंद को रोक कर लेते तब तक देखिए पहला रन और देखते देखते दूसरा भी कंप्लीट होता हुआ। अच्छी रनिंग बिटवीन दोनों बैटर के बीच में, रन जोड़ना बहुत जरूरी है, आखिरी ओवर चलता हुआ यहाँ से 58 देखिए 58 तक पहुंच गए हैं।
उभर के देखिए बात करेंगे यहां से। चार गेंद देखिए यहां से उछ गए, 58। देखिए अभी भी दो गेंद बचा है, आखिरी दो गेंद में देखते हैं। अक्रॉस द लाइन पल्ला थोड़ा जल्दी ले लिया, केन आने से पहले पल्ला फरार। जिसे कहते हैं ना कभी कभी मंडप पर बारात पहुंचने से पहले दुल्हन फिरार, इसलिए आजकल बहुत रिश्ता समझ बुझ कर किया जाता है। हर किसी को पूछा जाता है कौन से घराने से, कैसे हैं, क्या करते हैं, किसके साथ इनका रिलेशनशिप है, कहाँ उठते हैं, कहाँ बैठते हैं। तो चलिए इसके साथ साथ देखिए ओवर हो गया कंप्लीट, यहाँ पर इनिंग भी हो गया कंप्लीट। पांच ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है टीम का स्कोर देखिए बात करेंगे, 58-58 रन जीत के लिए 59 की जरूरत है। और अविनाश तरे सर देखिए छोड़ जाएंगे सेकेंड इनिंग में फिर से एक बार आपके सामने, लेकिन देखते हैं टारगेट कितना आसान रहेगा कितना मुश्किल रहेगा। यस थैंक यू, बोलूयात अपन सत्कार समारंभाकडे। या टूर्नामेंटसाठी बेस्ट बॅट्समनसाठी जे पारितोषिक होतं आकर्षक बॅटचं ते मात्र मिळालं आहे श्री गणेश कृपा वेल्डिंग वर्कचे प्रोप्रायटर विठ्ठलदादा मस्ते यांच्याकडून। आणि मी विनंती करतो आहे मंगेतदा तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते विठ्ठलदादा मस्ते यांचा शुभ सन्मान करायचा। या आपण मानाची भगवी शाल, आकर्षक प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे सन्मान केला जाईल विठ्ठल दादा मस्ते यांचा, श्री गणेश कृपा वेल्डिंग वर्कचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा विठ्ठलदादा मस्ते आणि निलेशदादा मस्ते त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट दिली गेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान करणं आमचं कर्तव्य। जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023 हे पर्व आणि पाहुण्यांचा इथे सत्कार होत असताना आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद असतील। आणि त्यानंतर या पुढचा सन्मान असेल सन्माननीय नाना मस्ने रॉयल रायगड रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर। मी विनंती करतो सचिन मस्ने यांना की या आपण आपल्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल नाना मस्ने यांचा। रॉयल रायगड रेस्टॉरंटच्या वतीने आपल्याला दुपारचं खाणं देखील अंपायरसाठी पंचांसाठी ते देखील अवेलेबल केलं त्यांनी आणि त्यांचा संघ रॉयल रायगड कडाव हा संघ देखील खेळताना बघायला मिळेल इन ॲक्शन तिसऱ्या मॅचमध्ये। या नाना या आपण सचिन मस्ने यांच्या शुभ हस्ते नाना मस्ने यांचा शुभ सन्मान केला जाईल। मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि हिंदू धर्मामध्ये पवित्र असलेली तुळशीचं रोपटं देऊन इथे सन्मानित केलं जातं नाना मस्ने यांना। धन्यवाद नाना, आपला संघ इन ॲक्शन बघायला मिळेल, तुम्ही कुठेही जाऊ नका मॅचचा आनंद घ्या। सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि रीस संघ जर आपला माझा आवाज तुम्ही ऐकत असाल तर लक्षात घ्या सेकंड राऊंडची मॅच लगेचच खेळवली जाईल याच्यानंतर रीस विरोधात विजयी संघ। बिग फाईट मैदानात सुरू आहे, एका बाजूला मालेगाव तर दुसरीकडे डोंगर नव्हे अगदी युवा खेळाडूंना घेऊन उतरलाय मालेगाव संघ या मॅचमध्ये आणि त्यांच्या विरोधात लांबचा प्रवास करून डोंगर नव्हे संघ आलाय। दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आपला प्रवेश निश्चित करून घ्या, विनंती असेल आपल्याला प्रवेश निश्चित करून घ्या आपण अशी आयोजकांकडून सूचना आहे।
शुभ आगमन होत आहे. मंगेश केबल नेटवर्क्स याच्या माध्यमातून वायफायची देखील सुविधा झाली आहे आणि आय थिंक केबलवर देखील टीव्हीवर देखील मॅचचा आनंद आपण घेऊ शकता. वळूयात मॅचच्या दिशेने आणि सेकंड इनिंगला होईल सुरुवात, जिथं बिग फाईट सुरू आहे माळेगाव आणि त्याच्या विरोधात डोंगर नावे. 59 धावांचं लक्ष आहे. युवा खेळाडूंना घेऊन उतरला आहे मालेगाव संघ. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर डोंगर नावे संघाकडून पहिला गोलंदाज अमोल. मालेगाव संघाकडून अमोल, डोंगर नावे संघाची फलंदाजी असेल. धावा त्यांना बनवायच्यात, क्षमा असावी. नक्कीच जी 2 धावांची पेनल्टी आहे ती फर्स्ट ओव्हर संपल्यानंतर ऍड केली जाईल याची दोन्ही संघांनी दक्षता घ्या. मॅचला होईल सुरुवात आणि ह्या मॅच नंतर मात्र लगेचच सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळवला जाईल रीस विरोधात विजयी संघ. त्याच्यानंतर मात्र बिग फाईट बघायला मिळेल उमरोली आणि त्याच्या विरोधात रॉयल रायगड कडाव. येस, नक्कीच या दरम्यान सन्मान्य प्रवीणजी गरज साहेब इथे उपस्थित झाले आहेत. मी विनंती करतोय दिलीपजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी गरज यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मानाची बगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन सन्माननीय प्रवीणजी गरज साहेब रीसचे एक खेळाडू आहेत, ज्येष्ठ खेळाडू आय थिंक, आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आयोजकाच्या वतीने स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. आपला संघ घेऊन आपण वेळेत उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार असतील. मानाची बगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं. तदनंतर या पुढचा सन्मान असेल मंगेश केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा मंगेशजी बोराडे साहेब. मी विनंती करतोय कृष्णादादा मसने यांना की आपण आपल्या शुभ असते मंगेशजी बोराडे साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. वायफायची सुविधा आणि थेट टीव्हीवर केबलच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे आणि त्याचं लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील आपण बघू शकता. अगदी साता समुद्र पार ही स्पर्धा भरवली गेली आहे. कृष्णादा मसने जा आपण. कृष्णादा मसने, दिलीप तरे, कृष्णादा मसने यांच्या शुभ हस्ते इथे मंगेशजी बोराडे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मानाची बगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं. धन्यवाद, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार असतील. खूप चांगलं आयोजन आहे त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना की नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल याची आपण दक्षता घ्या. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आणि 1 गाव 11 हा स्पर्धेचा नियम आहे. हल्ली तर सगळीकडे आपण बघू शकता की ज्या ज्या स्पर्धा भरवल्या जातात. धन्यवाद मंगेशजी बोराडे आणि प्रवीणजी गरज साहेब. आपण बसू शकता व्यासपीठावर, विनंती असेल आपल्याला बसा. आपण हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आहे. मॅचला होईल सुरुवात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये, राजेंद्र भोईर चुकी होणार नाही आणि पहिला हादरा पहिल्या चेंडूवर बसत असताना डोंगर नावे संघाला दीपकच्या स्वरूपात. गोल्डन डकचा शिकार ठरला इथे दीपक. पहिल्याच चेंडूवर बाद झालाय झेलच्या स्वरूपात आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन होतो ॲट नंबर 3 दर्शन. चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण
अगदी सुरुवातीला आपण विचार केला तर मालेगाव संघ कुठेतरी बॅकफूटला होता, परंतु त्याच्यानंतर त्या युवा खेळाडूंनी जी फटकेबाजी केली तब्बल 59 धावांचं लक्ष उभं करून ठेवलं आहे डोंगर नावे संघाच्या समोर. अनुभव चांगला आहे अमोलकडे आणि राजेंद्रकडे, परंतु हिंमत बघा, अगदी युवा खेळाडूंना घेऊन उतरला आहे मालेगाव संघ आणि दोन हात करत असताना डोंगर नावे संघाच्या विरोधात. नवीन बॅटर दर्शन ऑन स्ट्राईक असेल, नॉन स्ट्राईकला शिवाजी. सेकंड बॉल अमोलचा, फटका चांगला आहे, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय, दोन दोन खेळाडू चेंडूच्या मागे, चांगली फिल्डिंग, थोडीशी फंबलिंग, एकीचं रूपांतर दोन धावेमध्ये. या एक एक दोन दोन धावा फार महत्वाच्या असतील या मॅचमध्ये. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि भव्य दिव्य हे आयोजन, अगदी भगवमय वातावरण मैदानाच्या चहूबाजूंनी आपण बघू शकता. कालचा दिवस अगदी चांगल्या पद्धतीने पार पडला. मोहाची वाडी शमीम या संघाने टॉप फोरमध्ये जाऊन एंट्री घेतली आहे आणि आता कोणता संघ आजच्या या लॉर्ड्समधून बघायला मिळेल. तिसरा चेंडू अमोलचा, पॅटची कडा घेतली चेंडूने, क्षेत्ररक्षक तैनात ते रोखलंय, शिवाजीने नाकारलं, स्पष्ट नकार दिला की नो, यस नो आणि वेट ह्या तीन कॉलिंग खूप महत्त्वाच्या असतात दोन खेळाडूमध्ये. जेव्हा दोन खेळाडू खेळत असतात, फलंदाजी करत असतात, त्यावेळी कॉर्डिनेशन, तालमेल जो आपण म्हणतो तो महत्त्वाचा असतो. इथे स्पष्ट नकार दिला, थांबवलं शिवाजीने दर्शनला. दर्शनने आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ केला आहे आणि दोन धावा त्याने लगावल्यात. पुढचा बॉल, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरतून, चेंडू सीमापार, वन बाउन्स ओव्हर द रोप, रन्स मिळतील 4, चौकार. यस, नक्कीच व्हॉलेंटियर्स, आपण मैदानाचा ताबा घ्या, बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा. पुढचा चेंडू अमोलचा, पुन्हा एकदा बॅटची आतली काढा घेतली, रुपी कट ज्याला आपण म्हणतो. त्यावेळी फलंदाज फटका खेळत असतो तेव्हा आतली काढा घेऊन जेव्हा चेंडू मागे जातो त्यावेळी त्याला रुपी कट असं म्हणतात. आणि धाव नाही आहे या चेंडूवर, निर्धाव चेंडू, पहिला चेंडू विकेट, त्यानंतर दोन धावा, त्यानंतर डॉट बॉल, चौकार आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू. एकंदरीत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 6 घरात. एकाकी झुंज देत असताना अमोल आणि राजेंद्र अगदी लहान चिमुरड्यांना घेऊन या मॅचमध्ये जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच नक्कीच जाईल. ओहो, क्लीन बोल्ड, दांडीगुल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टी उद्ध्वस्त केली आहे, फर्निचर बिघडवलंय आणि दुसरा झटका बसवत असताना डोंगर नावे संघाला दर्शनच्या स्वरूपात. थँक्यू. चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून. भालचंद्र, डीजे भालचंद्र आता लयमध्ये आलाय, नागेशची त्याला चांगली साथ मिळाली आहे. यस, नक्कीच पॅनल्टीच्या दोन धावा ॲड होतील. डी के न्यू बॅटर, नवीन फलंदाज खेळपट्टीवर रवाना होतोय. DK चांगली कामगिरी करावी लागेल DK ला. 59 धावांचं लक्ष आहे, परंतु मालेगाव संघ हुशार आहे. अगदी राजेंद्रचा विचार केला आपण किंवा अमोलचा, तर अनुभव चांगला आहे या खेळाडूंकडे. मोठमोठ्या स्पर्धा हे खेळाडू खेळलेत, त्यामुळे यांना कमी समजून चालणार नाही आहे. लांबचा प्रवास करून डोंगर नावे संघ तर इथपर्यंत आला आहे, परंतु मॅच जिंकणं महत्त्वाचं असेल. स्पीडअप करा. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज, 12.75 सरासरी राखायची आहे, रिक्वायर रन रेट असेल डोंगर नावी संघासाठी. राजेंद्रचा पहिला बॉल, चांगला फटका आहे, हेलिकॉप्टर पद्धतीने फटका घेतला आहे, एक धाव कंप्लीट, नकार दिलाय. परंतु ह्या एक एक धावा चोरणं देखील महत्वाचं असेल, प्रत्येक धाव महत्वाची आहे. इच अँड एव्हरी सिंगल इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये, अन्यथा प्रत्येक मॅचमध्ये महत्वाची असेल. पहिल्या बॉल चेंडूवर एक धाव आली आहे,
डीके ऑन स्ट्राईक पहिला चेंडू फेस करेल आणि त्याच्या समोर राजेंद्र भोईर. ओहो, फटका चांगला एक्झिक्यूट केलाय, परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये, शतरक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर. चांगलं शतरक्षण, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. असं वाटलेलं कुठेतरी चेंडू सीमापार होईल, परंतु तदनंतर चांगलं बॅकअप मिळालं, चांगलं कव्हर केलं चेंडूला या युवा खेळाडूने. यंग टॅलेंट, मालेगाव संघातील सर्वस्व 15 लावत असताना आपल्या या मॅचसाठी 100% कमिटमेंट काय असते ती मात्र दाखवतात मालेगावकर. चांगली मॅच सुरू आहे. आपल्यासोबत आज बाबूशाह सर देखील जोडले गेलेत, हिंदीची बुलंद तोफ. संदीपजी गायकवाड सर आणि त्यांचा संपूर्ण ताफा, अत्यंत अनुभवी पंच, अचूक कामगिरी करत असताना पंचांची जर कोणी हुज्जत घातली तर मात्र पेनल्टी दिली जाईल, याची देखील आपण नोंद घ्या. सगळ्या खेळाडूंना सूचना असेल. व्हॉट अ शॉट, स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा. चेंडूच्या मागे तीन तीन क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू सीमापार, चार धावांसाठी हा आलाय. त्यानंतर एक डाव, दुहेरी डाव आणि आता आलेला हा चौकार. आतापर्यंत तीन चेंडूमध्ये 7 धावा कमावल्यात डोंगर नावे संघाच्या या फलंदाजांनी. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु दांडी गोल. बाळासाहेब जन्मग्या पुन्हा सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून एकापाठोपाठ एक गडी मात्र तंबूमध्ये परतत आहेत डोंगर नावे संघाचे. आता डावकुराताचा फलंदाज, नवीन फलंदाज जयेश खेळपट्टीवर रवाना झाला आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच बॅट फिरली असं चित्र मैदानात दिसलं. चेंडू नंतर रिलीज झाला आणि राजेंद्र भोईर खूप हुशार आहे. अगदी प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन बघायला मिळतं वेगवेगळ्या पद्धतीनं. बॅट्समनचा ग्लान्स बघून मात्र चेंडू रिलीज करतो, ही खासियत राजेंद्रची. अनुभव दांडगा आहे. लास्ट बॉल, इथे फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 7.5 सरासरीने फक्त आणि फक्त 15 धावा धावफळकावर, उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. तोपर्यंत यस बॅट्समन रिव्ह्यू आणि विनंती असेल फलंदाजांना की लगेचच आपण रिव्ह्यू घेऊ शकता. एक एक रिव्ह्यू आहे बीमरचा दोन्ही संघांसाठी, जर नाही घेतला तर फुकट जाईल. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचं आहे. तुम्ही खेळत असताना नुसतं बॅटने आणि बॉलने खेळून होत नाही, तर आपल्या बुद्धीचा देखील वापर करावा लागतो. रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. अगदी हेलिकॉप्टर किंवा विमान जसं लँड होतं तसा चेंडू लँड झाला आणि चांगला डिसिजन आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी, दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 15, येणारे 18 चेंडू, जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. स्पीडअप करा मालेगाव संघ, क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि यानंतरचा सामना असेल रीस विरोधात विजयी संघ. सेकंड राऊंडमधला हा पहिला सामना आजच्या दिवसातील. काल 8 संघ खेळले आणि त्या 8 संघांमधून ममदा मोहाचीवाडी शमीम हा संघ टॉप 4 जाऊन दाखल झाला आहे. आजच्या या लॉर्ड्समधून कोणता संघ टॉप 4 जाऊन दाखल होईल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष
यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचं देखील मी अविनाश शंकरतरे जय कोलमामाता क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करतो. जे जे प्रेक्षक मांडवडीत जमले त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा अमोल पहिलाच बॉल फुल टॉस होता, दिशा दिली आहे, एफर्ट्स बघा, परंतु प्रयत्न चांगले होते, यश आलेलं नाहीये. चांगला प्रयत्न, कॅशला कव्हर करणं देखील तितकंच महत्त्वाचं, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. जर झेल पकडला असता तर कॅच ऑफ द मॅच झाला असता. झेल सुटलाय, दोन धावा मिळतील, या दोन धाव्याने 17 धावा धावफळकावर 17 रन्स 59 धावांचं लक्ष. कॅल्क्युलेशन असणं फार महत्त्वाचं आहे. 3 विकेट्स आतापर्यंत तंबूमध्ये परतले डोंगर नावे संघाचे, आता मोठे फटके येणं गरजेचं असतील. 17 बॉल 42. ओहो व्हॉट अ स्ट्रोक, चांगला फटका, चेंडू सीमा पार, पंचांकडे आमचं लक्ष असेल. इट्स अ 4 चौकार. गरज आहे शिवाजी मात्र नावाला साजेशी कामगिरी करतोय. मगाचपासून छत्रपती शिवरायांची गाणी वाजवली जातात डीजेच्या माध्यमातून आणि आता डोंगर नावीच्या शिवाजीची तलवार चमकली आहे. फटकेबाजी चांगली करतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि 10 कमवल्यात त्या 7. 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 7 धावा 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी कट करायचा होता, परंतु वेगवान चेंडू आहे. ऑफ साईडला पिचिंग केली अमोल भुईरने आणि हा चेंडूवाला निर्धाव. पहिल्या चेंडूवर 2 धावा होत्या, त्यानंतर चौकार आणि आता आलेला हा डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात, 59 धावांचं लक्ष आहे. नक्कीच आयोजकांकडून सूचना असेल तर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचे, रिव्ह्यू बीमरचा, तो 10 सेकंडच्या आतमध्ये घ्यायचा आहे. आयोजन कडक, कारवाई बेधडक. राजू तरे कॅप्टन कुल, संघाचा संघनायक, जय कोलमामाता क्रिकेट संघ शेलू आयोजित शृंखला, भव्य दिव्य आयोजन, 4 दिवसाची स्पर्धा आणि सगळीकडे भगवमय वातावरण, अगदी मानाने सन्मानाने भगवा या व्यासपीठाच्या वर फडकताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि 4 दिवस नव्हे तर संपूर्ण वर्षभर आयुष्यभर तो तसाच फडकत राहील हीच अपेक्षा. सगळ्यांनी कॉपरेट करा, कोऑर्डिनेट करा, सगळ्यांचा वाटा हा फार महत्त्वाचा आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या 22 करात, 59 धावा. डावक्रताचा फलंदाज 2 खेळाडूंच्या मधून गॅप शोधला आहे, राजेंद्र भोईरा आहे. वॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. शरीरयष्टीचा आपण विचार केला तर बल्लाढ्य शरीरयष्टी होती, परंतु ज्या पद्धतीने चेंडूला अडवलंय काबिले तारीफ. 2 धावा अडवण्यात यश आलंय आणि या 2 धावा अत्यंत महत्वाच्या असतील दोन्ही संघाच्या दृष्टिकोनाने. सामना अजूनही बॅलन्स आहे. 13 चेंडू 35 धावांची गरज आहे. महत्वाचा चेंडू अमोल भोईरच्या भाट्यातील, डावखुराचा फलंदाज जयेश तयार. डॉट बॉल, निर्धाव चेंडूने षटकाची होती आहे सांगता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या तिथेच स्थिगावली आहे, ती म्हणजे 24 घरात. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 10 करायच्या त्या 35.
मॅचला होती सुरुवात. 12 चेंडू 35 धावांची गरज, 17.50 सरासरीने धावा करायच्या. गोलंदाज तयार. पहिलाच फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, सूर्य डोळ्यावर आलाय आणि 2 धावा कंप्लीट. बॉलर नेम प्लीज. आकाश. यस, आकाश गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडूमध्ये 35 धावा करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवर 2 धावाल्यात. आता 11 चेंडू 33 धावा. 18 ची सरासरी राखायची आहे. रिक्वायर रन रेट. ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, त्याला सन्मान दिलाय. 1 धाव कंप्लीट, थोडीशी फंबलिंग आणि 21 रूपांतर सहजच 2 धावांमध्ये. ती चित्याची चपळाई बघायला मिळाली 2 खेळाडूंच्या मध्ये. श्री सद्गुरा सद्गुर कृपा पेट्रोल पंपचे प्रोप्रायटर अजिंक्य शेलार यांच्या माध्यमातून या चमचमत्या ट्रॉफीचं पण बघू शकता. आणि आज अजिंक्यचा वाढदिवस आहे, कदाचित तो इथे येणार नाही परंतु त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. जय कोलमामाता शेलू संघाच्या वतीने. लोअर फुलटॉस बॉल होता, त्याला बिरकावून दिलाय. टायमिंग प्रॉपर होतं आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी संघर्षाचं रणशिंग फुंकणारा चौकार. नऊ चेंडू आणि 27 धावांची गरज. एका बाजूने खेचत असताना मालेगावकर हा सामना फक्त 9 खेळाडू घेऊन उतरले होते मैदानामध्ये. अमोल आणि राजेंद्र जर सोडला तर सगळे खेळाडू अगदी यंग, युवा, अंडर 18 काय मित्र म्हणजे अंडर 15 दिसतात काही खेळाडू मला, परंतु चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून एफर्ट्स घेत आहेत आपल्या संघासाठी, 100% कमिटमेंट देत आहेत. इथे चौकार षटकारांची गरज आहे डोंगरनावी संघाला. ते मोठे फटके येतील का शिवाजीच्या बॅटमधून, त्याच्यावर सगळ्या अपेक्षा असतील. आता भन्नाट वेग होता, शरीरयशेचा विचार केला गोलंदाज आकाशचा तर इतक्या वेगाने चेंडू टाकेल असं वाटत नाही, परंतु चांगला चेंडू हाताळलाय. प्रत्येक चेंडू अगदी काटेकोरपणे हाताळत असताना प्रत्येक चेंडू वेगळा आहे. त्याच्या बातातील आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके किंवा ॲटलिस्ट 1 मोठा फटका मॅच शेवटच्या बॉलवर जाईल. लास्ट बॉल, सेकंड लास्ट बॉल आकाशचा. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. 5वा बॉल घेऊन आकाश तयार. फटका केसला आहे चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. 1-1, 2-2 धावा देखील महत्वाच्या असतील. धावा येत आहेत, परंतु आता हा चेंडू अत्यंत महत्वाचा. 7-24 समीकरण. रिक्वायर रन रेट 20.57. आपण पाहतोय डोंगर नावे आणि त्याच्या विरोधात मालेगाव संघ खेळत असताना. पहिल्या फेरीतील सामने हे 5 षटकांचे आपण खेळत आहोत. लास्ट बॉल, फटका चांगला घेतलाय. अमोल बोर तिथे उपस्थित होता, त्याच्या डोक्याच्या वरतून मोठ्या फटक्याची गरज असताना चौकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. वर्धमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अरविंद शेठ यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 10,000 रुपयांची देणगी मिळाली आहे. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद असतील. जय कोलमामाता क्रिकेट मंडळ म्हटलं की जे देणगीदार असतात ते अगदी डोळे मिटून देणगी देत असतात. हा विश्वास आहे मंडळावरचा, क्रिकेट संघावरचा, कारण सातत्याने चांगली स्पर्धा भरवली जाते. कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त आणि फक्त आपल्या क्रिकेट संघासाठी, मंडळासाठी आयोजन केलं जातं दिमागदारपणे. आणि क्वालिटी क्रिकेट ज्याला आपण म्हणतो तो मेंटेन केला जातो. अगदी 1,00,000 रुपयांच्या स्पर्धांना देखील लाजवेल इतकं भव्य दिव्य आयोजन टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. चांगली क्वालिटी, क्लिअरिटी आणि हे भव्य दिव्य व्यासपीठ आपण बघू शकता. पालचंचं देखील मी कौतुक करेल ज्याने फक्त 1 दिवसामध्ये हे भव्य दिव्य भगवं व्यासपीठ उभं केलं आहे. सगळ्यांचे मनापासून असतील धन्यवाद. शेवटचे 6 चेंडू
आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आता मॅचमध्ये माझ्या येईल. कारण शिवाजी अजूनही तग धरून आहे. वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये 17 धावांची बहारदार इनिंग त्याने साकारली आहे. त्याला 7 देतोय तो म्हणजे जयेश, ज्याने 6 चेंडू फेस केले आणि 8 धावा कमावल्या. आता उर्वरित 6 चेंडू आणि 20 धावांची गरज, 6 बॉल आणि 20 धावांची गरज असेल ती जिंकण्यासाठी डोंगर नावे संघाला. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर मालेगाव संघाकडून गोलंदाज कुमार, पहिला बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, पंच आमच्याकडे वळत आहेत. भर दुपारी त्यांना कवायत करायला भाग पडले गोलंदाज कुमारने. दोन्ही हात जमिनीला समांतर आणि अतिरिक्त ही धाव ॲड होईल. आता समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 3 मोठे फटके, 3 मल्टीहिट क्षमता आहे शिवाजीकडे. आता छत्रपती शिवाजी महाराजांना आठवावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. आणि आठवलाय स्टँड अँड डिलिव्हर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून ठोकलाय षटकार. चमके शुभाची तलवार आणि शिवाजीची बॅट आता तळपायला सुरुवात झाली आहे. महत्वाच्या क्षणी हा षटकार आलाय. 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर षटकार. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. वॉट मॅच प्रेक्षकांना काय वाटतं तर एक चुरशीची मॅच. संघ कोणताही जिंकू देत परंतु मनोरंजन होणं गरजेचं असतं. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे जांभळीचं मैदान, जे मैदानाच्या आतमध्ये आपण जांभळीचं झाड बघू शकता त्याच नावाने हे मैदान प्रसिद्ध आहे. आणि ते मैदान अजूनही प्रसिद्ध होईल जेव्हा ही मॅच रंगत होईल. उमरोळी संघ उपस्थित झाला आहे. साहिल वेलकम, चेतन आणि संपूर्ण टीम अगदी आपला ताफा घेऊन ते उपस्थित झाले, त्यांच्या देखील मनापासून आभार असतील. वेळेत आपण उपस्थित झालं त्याबद्दल. परंतु यानंतर मात्र सेकंड राऊंडचा सामना खेळला जाईल याची आपण नोंद घ्या. 5 चेंडू 13 धावांची गरज असताना गोलंदाज कुमार पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका चांगलाय. खेळाडू नाहीये. अगदी चेंडू सीमा पार. 1 बाउन्स, रन्स मिळतील 4. चौकार. होती पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर मात्र षटकार आणि चौकार. जबरदस्त मॅच. नावाला साजेशी कामगिरी. वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 27 धावांची बहारदार खेळी करत असताना डोंगर नवे संघाचा शिवाजी. आता समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. महत्वाचा चेंडू असेल. पुन्हा एकदा बॅटची काळा. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चाई सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तीन चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. चांगली मॅच बघायला मिळाली. चांगल्या लयमध्ये शिवाजी. 12 चेंडूमध्ये 31 धावांवर खेळतोय. परंतु मॅचला विजयी करून देणं महत्त्वाचं आहे. मालेगाव संघ इतका सतसाची हार मानणार नाही आहे. राजेंद्र भोईर आपल्या युवा खेळाडूला, युवा गोलंदाजाला कानमंत्र देत असताना 3 चेंडू 5 धावांची गरज. महत्त्वाचे 3 चेंडू असतील. 1 चेंडू निर्धावाला तर मॅचमध्ये मजा. उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, खूपच बाहेर चेंडू बघायला मिळाला. आणि आणखीन एक अतिरिक्त धाव या ओव्हरमधली. 3-4 समीकरण. सामना दोन्ही बाजूंनी झुकलेला बघायला मिळतोय. समतोल परिस्थितीमध्ये एका इन्व्हलोपमध्ये जशी एखादं लिफाफा बंद असतं तशीच मॅच. लोअर फुटा चेंडू होता. चांगला फटका आहे. मॅच विनिंग स्ट्रोक होऊ शकेल का? तर हो, इथे विजयी झालाय डोंगर नावे संघ. वेल प्लेड. यस डीजे.